अभिनेत्री प्राजक्ता माळी आता दागिन्यांच्या व्यवसायात उतरली आहे. प्राजक्ता माळीनं स्वतःचा ज्वेलरी ब्रँड सुरू केलाय. प्राजक्त राज असं या ब्रँडचं नाव असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या ब्रँडचं अनावरण करण्यात आलं. या कार्यक्रमाला राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे म्हणाले की दागिने हा माझा विषय नाही, त्यामुळे पत्नीसोबत असणं गरजेचं होतं. त्यांनी प्राजक्त राज या नावावरून मिश्किल टिप्पणीही केली. पहिल्यांदा शर्मिलाला सांगितलं, म्हटलं आपण बरोबर जाऊ. काय मराठी संस्कृतीशी संबंधित असल्यामुळे मी येणं हे स्वाभाविक आहे आणि ते मी आमंत्रण स्वीकारणारच. पण दागिने हा काही माझा विषय नाही आणि त्याच्यामुळे दागिने असल्यामुळे पत्नीबरोबर असणं ही खूप गरजेची आहे, कारण त्यांना समजतं मला काही समजत नाही. सोनसळा खूप उपयोगी आहे, कारण आत्ताच आम्हाला कोचीला लग्नाला जायचं आहे आणि आम्ही विचार करतो अरे बापरे आता तिथे काय न्यायचं. तर आता मी आता माझ्या नवरा आता आलाच आहे ना, त्याला कापूनच टाकते पूर्ण. त्यांनी एवढं मला आग्रहाने आणलेलं आहे तर त्याचा गैरफायदा घेऊन टाकते ना. दागिने हा काही माझा विषय नाही हे राज ठाकरेंनी जरी सांगितलं असलं तरी त्याच कार्यक्रमात राज ठाकरेंनी मराठी संस्कृतीवर उत्तम भाष्य केलं. पाहूयात ते काय म्हणतात. आता विश्वासराव जे काही सांगत होते, जे काही दागिन्यांची नावं घेत होते, ते कधी ऐकलेच नाहीत, माहितीच नाही आपल्याला काही. एक तर दागिने म्हणून माहीत नाहीत आणि मराठी संस्कृतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या मागे गेलेल्या आहेत आणि आता कोणी त्या वापरत नाहीत. आत्ताच्या पिढ्यांना पाहिलं मला माहिती पण नाही की त्यांनी पाटा वरवंटा पाहिलं आहे की नाही. मी आत्ताच एक 4-5 दिवसापूर्वी पुण्यामध्ये होतो, माझ्या काही शाखांची उद्घाटनं होती आणि त्या शाखांच्या उद्घाटनाच्या वेळेला माझ्या एका शाखाध्यक्षाने मला एक भेटवस्तू दिली आणि त्या भेटवस्तूमध्ये छोट्या छोट्या काय कलाकृती म्हणू आपण तशा, त्याच्यामुळे तुळशी वृंदावन होतं दगडाचं, त्याच्यामध्ये जातं होतं त्याच्यामध्ये आणि अजून काही बऱ्याच काही गोष्टी होत्या. त्याच्या पाटा वरवंटा होता, छोट्या छोट्या भातुकलीमधल्या असतात ना तशा छोट्या छोट्या केल्या होत्या. मला स्वतःला जात कळत नाही, मला जात समजत नाही, मी जातीने माणसं बघत नाही, मला ती गोष्ट आवडत नाही. पण प्रत्येक जातीमध्ये काही ना काहीतरी वैशिष्ट्ये असतात. मला असं वाटतं ती जपणं, त्या प्रत्येक जातीतली वैशिष्ट्ये जपणं म्हणजे मराठी संस्कृती जपणं आहे. आणि मला कल्पना नव्हती, मला त्यांनी तो स्वतः आला आणि तो त्याने स्वतः येऊन मला त्याने सांगितलं की आम्ही वडार समाजातले आहोत आणि आमच्याकडे ही गोष्ट प्रामुख्याने आम्हीच लोकही करतो की तुळशी उंदावणं करणं, पाटा वरवंटा करणं, जातं करणं हे आमचं काम आहे. मला माझ्या मध्यंतरी कर्जतच्या माझ्या फार्म हाऊसवरती किंवा माझ्या आत्ताच्या घरामध्ये मला तुळशी उंदावण पाहिजे होतं, दगडाचं पाहिजे होतं, कुठून मागवायचं, कुठून आणायचं, कोण तयार करणार वगैरे प्रश्न पडला, माझा शाखाध्यक्ष निघाला. पण ते आत्ता मला कळलं, पण माझ्या घरी लावून झालं. असा कित्येकांना वाटत असेल की तुळशी उंदावण लावावं. आता अनेक लोक म्हणतील की बाबा आमच्याकडे काय, आमचं काही स्वतंत्र घर नाही, आमची सोसायटीमध्ये आम्ही राहतो. पण सोसायटीमध्ये देखील एखादं तुळशी वृंदावन लावायला हरकत काय. आणि तुळशी वृंदावन त्या सोसायटीमध्ये लागणं, मला असं वाटतं आपली मराठी संस्कृती जपणं, जागी ठेवणं हे प्रत्येक ठिकाणी मला असं वाटतं ही गोष्ट होत राहील. जसं पैठणीमध्ये आता मला परवा दिवशी माझ्याकडे लोक आले होते, पैठणीच्या शाली आल्यात. मी त्या माणसाला बोलवलं, त्यांनी स्वतःचा एक काहीतरी पेटंट केलं आहे आणि त्यांनी काहीतरी शॉल्स तयार केले आहेत पैठणीच्या. मी त्याला सगळ्या नाशिकवरनं बोलवलं, येवल्यावरनं बोलवलं, म्हटलं कुठचे रंग आहेत, म्हटलं मला दाखवा. मी जेवढं काय शक्य असेल तेवढं सगळं घेतलं, कारण आम्हाला काय असतं आमच्या क्षेत्रामध्ये घालाव्या लागतातच. पण मग जर समजा घालायचीच असेल मग ती आपली पैठणीची का नसावी. जेवढं म्हणून मला असं वाटतं की आपल्या मराठीचं जेवढ्या गोष्टी जपता येतील, वाढवता येतील, आपल्याला कित्येक गोष्टींची कल्पना पण नसते, माहिती पण नसतात. मी आता साधी गोष्ट, आपल्याकडे हेमाडपंथी मंदिरं म्हणतो आपण, हेमाडपंथी मंदिरं म्हणजे काय. इथे समोर विश्वासराव बसलेत, त्यांना हा इतिहास निश्चित माहिती असणारच. परंतु आपला रामदेवराव यादव याच्याकडे असलेला एक प्रधानच होता ना तो.
त्यांनी ही मंदिरं काढली, त्यांनी ही मंदिरं बनवली, त्यांचं आडनं हेमाड, त्यांना त्या तिकडे त्या रामदेवराव यादवाच्या इथे हेमाडपंत म्हणायचे, म्हणून त्याला त्या मंदिरांना हेमाडपंती मंदिरं म्हणतो आपण. पण आपण कुठे पुढे ती वाढवतोय का, त्याप्रमाणे आपण काही मंदिरं करतोय का? आपण बघतोय ती जुनीच मंदिरं बघतोय अजूनही. आणि कलाकुसर जर बघायची झाली अजूनही जर मंदिरांवरची, तर ती फक्त आपल्याला जैन मंदिरांवरतीच दिसते, पण आपल्या मंदिरांवरती दिसत नाही. पण मला असं वाटतं की अनेक मराठी मुलं, अनेक मराठी मुली प्राजक्ता माळींसारख्या उभ्या राहतील महाराष्ट्रामध्ये, आणि ह्या ही अशा प्रकारची संस्कृती ही पुढे वाढवतील, नेतील. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.